विशाल पाटील अपक्ष लढले तर सांगलीतील महाविकास आघाडी उमेदवाराच्या घोळामुळे मागील पंधरा दिवसात विशाल पाटील हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे मतदारसंघात चर्चा फक्त विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशीच सुरू आहे भाजपचे उमेदवार संजय कका यांनी प्रचार सुरू केला असला तरी तो अजिबात चर्चेत आलेला नाही त्यांना अजिबात मीडिया स्पेस व्याप्त आलेली नाही हे वास्तव आहे शहरांसह जिल्ह्याच्या वाड्या बस्त्यावर शिक्षित अशिक्षित वयस्कर तरुण विद्यार्थी अशा सर्व स्तरात विशाल पाटील हे नाव पोहोचलं आहे एक प्रकारे काँग्रेस पक्ष दादा घराणे आणि विशालच्या बाबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली जी प्रसिद्धी लाखो करोडो रुपये खर्चून मिळाली नसती एवढी प्रसिद्धी आणि लोकांचा पाठिंबा विशाल पाटील यांना जागा वाटपाच्या चर्चेनं मिळाला आहे अशावेळी निवडणूक लढण्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा हे विशाल पाटील यांनी विचारपूर्वक ठरवावे लागणार आहे अपक्ष लढले तर नेमकं काय होईल याचा अंदाज घेऊनच त्यांना पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे अपक्ष लढले तर आघाडी धर्म म्हणून त्यांना काँग्रेसने त्यांची उघड मदत होणार नाही जयंत पाटील यांच्यामुळे तर राष्ट्रवादीच्या मदतीची अपेक्षाच त्यांनी करू नये स्वतःच्या हिमतीवर आणि काँग्रेसच्या अंतर्गत मदतीवर त्यांना लढावे लागणार इतर पक्षात असणाऱ्या नेत्यांचे दादा घराण्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांचे त्यांना मतात रूपांतर करावेच लागणार विश्वजित कदम विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील मदन पाटील गट अरुण लाड सुमंतई पाटील यांच्यासह भाजपमधील संजय पाटील विरोधक विलासराव जगताप पृथ्वीराज देशमुख यांची अंतर्गत मदत झाली तरच त्यांना यश मिळवता येईल सद्यस्थितीत विशाल पाटील यांच्या पाठीमागे लोकांची सहानुभूती आहे आठवडाभरात त्यांचे नाव घराघरात पोहोचलं आहे शिवाय विश्वजित कदम यांचे केडर त्यांच्या मागे असणार आहे या जमेच्या बाबी असल्याने अपक्ष लढले तरी विशाल पाटील निवडणुकीत बाजी मारू शकतात भाजप उमेदवार संजय काका पाटील यांना चांगली लढत देऊ शकतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली